द्रौपदी, तू आता कौरवांची दासी आहेस आणि स्वामीची इच्छा पूर्ण करणं हा एका दासीचा धर्म आहे. मग ती इच्छा काहीही असो, भले तिच्या अंगावर वस्त्रे असावीत की नसावीत, ती सुद्धा. That was great, huh? What you did. Tejas, I need to change. माने 2 मिनिटा एंट्री है. थम नहीं थे ग्रीन रूम असे लेखा दी. त्याला खूब वेळ जाणार आहे, मी चेंज करती है. इथे? हो. त्यात काय? Who do I have to fear? You? तू बच्चू आहेस रे. पुरुष तिच्या समोर उभा होता. अ मॅन. अरे, एका माणसाचं डोकं बाईनी कपडे घातले असतानाही कुठल्या कुठे पोचतं? आणि ही अगदी बिंदास्त उभी होती तुझ्या समोर. माशी पण नाही हल्ली तिच्या चेहऱ्यावरची. अरे, तुझ्या काही मैत्रिणी नाही आहेत का? पण म्हणजे काय, काही बाउंड्रीज असतात की नाही? पण ही आयशा, जिचं साधं आडनावही तुला माहीत नाही, ती तुझ्या समोर येऊन कपडे काय काढते? यात इतकं चिडण्यासारखं काय? तू तर असा वागतोय जसं की तिने तुझा इन्सल्ट केलाय. अरे, इन्सल्ट नाही तर काय यार? एक पोरगी तुझ्या समोर येऊन कपडे काढते आणि म्हणते त्यात काय? बच्चू,
How are you even a man? You're her fucking teddy bear, so तिच्या खोलीत पडलेला असतो. कुठलीही बाई कुठल्याही पुरुषाला असं वागवत नाही. It's just how the world works. अरे पण तुझी आणि तिची ओळख आहे ना. तिची आणि माझी ओळख फक्त या नाटकापुरती होती ना. मी तिकडे फक्त त्या बॅकस्टेजच्या कामापुरता गेलेलो. आणि मला काय माहिती ही आयशा तिची आणि माझी रिलेशनशिप इज प्लेटॉनिक ॲट बेस्ट. ती आयशा माझ्या समोर असे कपडे काढेल. ती कपडे बदलत होती, तुझ्यासाठी काढत नव्हती. कपडे काढत होती ना पण. अरे येड्या, तुलाच नागडा केलाय रे. अरे तू एवढा विचार नको करूस या बाबतीत. आणि फक्त कपडे बदलत असती तरी ठीक होत. काय म्हणाली ती तुला? तुला काय घाबरायचंय रे बच्चू? म्हणजे साली हसत होती. लहानपणी जेव्हा शेजारच्या काकू बाथरूम मध्ये घसरून पडलेल्या तेव्हा तूच गेलेलास ना त्यांची मदत करायला. शी वॉज क्राईंग फॉर हेल्प. तेव्हा हे असले विचार नाही आले तुझ्या मनात? अरे यू आर अ किड देन. देर इज अ बिग डिफरन्स बिटवीन अ किड अँड अ मॅन. तू 20 वर्षाचा झालायस रे. एका 20 वर्षाच्या माणसासमोर एखादी म्हातारी पण इतक्या मोकळेपणाने नाही वागत. काय काय समजते काय ही तुला? काय तुझ्यात त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत का ज्या एका माणसाला माणूस बनवतात? बघ स्वतःकडे, तिने कपडे काय काढले आणि तू घाबरलास. तुला फक्त तेजस म्हणून बघितलं, एक मर्द म्हणून नाही. अरे मी जरी शॉक झाला असलो ना तरी तिला काय वाटलं मी तिला बघून नाही घेतलं? तिला काय वाटलं की माझ्या डोक्यात पण असे तसे विचार आले नसतील? ऑर वर्स, तिला काय वाटलं की माझ्यात ते विचार इम्प्लिमेंट करण्याची हिंमत आणि ताकद नसेल? Just...